न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आज आपल्या भेटीला आलेली आहे अभिनेत्री पर्ण पेठे. फोटोकॉपी हा तिचा सिनेमा आज रिलीज झालाय, त्यानिमित्त आपण तिच्याशी गप्पा मारूया. पर्ण, फोटोकॉपी या सिनेमाबद्दल काय सांगशील, काय आहे फोटोकॉपी? फोटोकॉपी ही जुळ्या बहिणींची गोष्ट आहे. आता सगळ्यांना माहितीच आहे की माला आणि मधु कुलकर्णी या दोन बहिणींची गोष्ट आहे आणि या दोघी बहिणी वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या आहेत आणि त्या एकाच मुलाच्या जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा काय मजा होते. आणि उत्तम संगीत आहे या सिनेमाचं, आजच्या काळाची गोष्ट आहे, तरुण मुलांची गोष्ट आहे, त्यामुळे जे तरुण आहेत आत्ताचे त्यांना खूप रिलेट होईल अशी गोष्ट आहे. मोठ्या लोकांना नॉस्टॅल्जिक करणारी गोष्ट आहे. प्रेमाविषयीची, प्रेमानं बनवलेली फिल्म आहे आणि आपल्या आतल्या अशा प्रवृत्ती असतात की चांगली प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती, तर ओरिजिनल काय आणि फोटोकॉपी काय, ह्या एकाच माणसातल्या कदाचित दोन बाजू उलगडणारी सुद्धा ही गोष्ट ठरू शकते. नॉर्मल धमाल सिनेमा तर हा आहे. किंवा सुंदर ही फोटोकॉपी करताना किंवा हा डबल रोल करताना कसा होता अनुभव? फार इंटरेस्टिंग होता. म्हणजे नेहा राजपाल प्रोडक्शन्स आणि वायकॉमची ही फिल्म आहे आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेते चिल्लर पार्टी ज्यांनी लिहिली होती, विजय मौर्या त्यांनी दिग्दर्शित केलेली ही फिल्म आहे आणि सगळ्याच अभिनेत्रींना ही संधी मिळत नाही आणि फार लवकरच्या टप्प्यात मला ही खूप मोठी संधी मिळाली आणि मला माझ्यातल्या अभिनेत्रीला या प्रकारची भूमिका, अशा दोन भूमिका करून बघायला मिळणं ही खूप मोठी संधी होती. पण आजच रिलीज झालेला आहे सिनेमा, तर प्रेक्षकांचा प्रतिसाद फार मस्त आहे. म्हणजे अनेक कॉलेजमधले मुलं मुली रिप्लाय मेसेज करतायत, फेसबुकवर टॅग करतायत आणि जुळे बहीण भाऊ विशेषतः असे मला मेसेजेस फार आज इंटरेस्टिंग आला की खुशबू आणि ऐश्वर्या म्हणून दोघींचा मला की अरे आमच्यातली मधु तर ही आहे आणि आमच्यातली माला तर ही आहे, त्यामुळे सोशल नेटवर्किंग साईट्सवर पण खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय. गाणी सगळ्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत या सिनेमासाठी. आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे, सिनेमाबद्दल नाही पण आज सुविधा आधीच आणि बातम्या शेअर केल्या आपण कायम बातम्या पाहत असतो. म्हणजे मी कधीच इथे स्टुडिओमध्ये आले नव्हते, मी बातम्या वाचणं तर दूरचीच गोष्ट, पण खूप मजा आली आणि तुमचं काम फार इंटरेस्टिंग आणि धमाल आहे असं मला वाटलं आणि वा कधीतरी भविष्यात परत मला हे करायला नक्कीच आवडेल. आम्हालाही तुझी भूमिका आजची फार आवडली. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि इथं आलीस, आमच्याबरोबर बातम्या शेअर केल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नक्की सगळ्यांनी पहा, फोटोकॉपी आज रिलीज झालाय, तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये असेल, महाराष्ट्रभर प्रदर्शित झालाय, नक्की पाहायला जाऊ नका फोटोकॉपी. नक्कीच नक्कीच आम्ही पाहू. याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज इथंच समय, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.